कोमल्स किचन मराठी मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। शारदीय नवरात्र आरंभ करताना म्हणजे घटस्थापना केल्यानंतर जे 9 दिवसानंतर घटाचे विसर्जन केले जाते, हे विसर्जन कशा पद्धतीने करायचे याची संपूर्ण माहिती आणि विधी मी आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे। शारदीय नवरात्रीमध्ये जी घटाची स्थापना केली जाते त्याची सांगता दसरा या सणादिवशी होते। दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस मानला जातो। तर याच दिवशी आपण जी घटाची स्थापना करतो त्याचे विसर्जन केले जाते, म्हणजे या घटासाठी वापरले जाणाऱ्या सर्व साहित्यांचे नारळ पाणी आणि उघडून आलेले जे धान्य असते त्याचे आपण काय करायचे हा तर सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो। तर या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर सुरुवातीला मी ते आज 9 दिवस आहे आणि हा जो घट स्थापन केलेला आहे त्याला मी 9 खवच्या पानांची माळ घातलेली आहे। तसेच घटाला हळदी कुंकू देखील लावून घेतलेले आहे। घटाचे उद्यापन करण्यापूर्वी कुलदेवतेचे नामस्मरण करून तळी उचलली जाते। तर तळी उचलण्यासाठी इथे मी नैवेद्य तयार करून ठेवलेला आहे। त्याच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य तसेच खवची पाने आणि सुपारी पैसा हे देखील ठेवले जाते। त्याचबरोबर घरातील देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी इथे मी 2 पुरणपोळीचे नैवेद्य ठेवलेले आहे, तसेच भंडारा ठेवलेला आहे। तर आता भंडारा उधळून ही तळी कशी उचलली जाते हे तुम्ही पाहू शकता। एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट अशा या गजरामध्ये ही तळी उचलून झाल्यानंतर हे निवदाचे ताट एका विड्याच्या पानावर ठेवले जाते। त्याच्यानंतर या ताटामधील हा जो तेल तुपाचा दिवा लावून घेतला होता तो एका साईडला ठेवला जातो आणि हा जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो। तर आता तळी उचलल्यानंतर घटाचे उद्यापन कसे करायचे हे पाहूया। तर अशा पद्धतीने घट हलवून झाल्यानंतर घटाच्या खाली दहीभात टाकला जातो आणि हा घट ठेवला जातो। त्याचबरोबर घटावरती ज्या आपण 9 दिवस माळा सोडल्या होत्या त्या घटावरनं वरती साईडला ठेवल्या जातात आणि ह्या ज्या माळा आहेत तसेच इतर जे नाशवंत निर्माल्य आहेत ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा शेतामध्ये देखील खत म्हणून याचा वापर करू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे जर झाडं असतील तर झाडांमध्ये देखील तुम्ही याचा खत म्हणून वापर करू शकता। तसेच या घटातील पाणी तुम्ही झाडांना घालू शकता आणि घटामध्ये जो आपण पैसा सुपारी ठेवला होता तर तो पैसा तुम्ही वापरू शकता किंवा मंदिरामध्ये दानपेटीत देखील टाकू शकता। त्याचबरोबर घटावर जो नारळ पुजला जातो तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा इतर पूजनासाठी देखील त्याचा वापर करू शकता। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात येणारे 3.5 शुभ मुहूर्त कोणते हे मी तुम्हाला सांगते। तर पहिला म्हणजे दसरा, दुसरा गुढीपाडवा, तिसरा अक्षय तृतीया आणि चौथा अर्धा मानला जाणारा तो म्हणजे दिवाळीत येणारा पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये दसरा हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो म्हणजेच माझ्या घरामध्ये मी दसरा सण कशा पद्धतीने साजरा केला हे मी तुम्हाला आता दाखवते। त्याचबरोबर दसरा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असल्यामुळे याच दिवशी नवीन कार्यांना सुरुवात केली जाते किंवा नवीन संकल्पना ह्या आखल्या जातात आणि त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की भगवान श्रीरामाने आजच्याच दिवशी रावणाचा वध केला। म्हणूनच बऱ्याच ठिकाणी रावणाचे दहन केले जाते। तर हे दहन का केले जाते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते। रावणाचा वध म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असे मानले जाते। म्हणूनच बऱ्याच ठिकाणी रावणाचा वध म्हणजे रावणाचे दहन केले जाते। जय श्री राम। परत जाण्यासाठी या दसऱ्या सणादिवशीच निघाले होते। म्हणूनच आजचा हा दसरा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो।
तर माझ्या घरामध्ये हा सण मी कशा पद्धतीने साजरा केला हे आता मी तुम्हाला दाखवते। तर दसरा सणाच्या दिवशी सकाळी सकाळी मस्त अशी झेंडूच्या फुलांची आणि आंब्यांच्या पानांची तोरणे दाराला लावली, त्याचनंतर दारासमोर मस्त मस्त अशा रांगोळ्या काढल्या। त्याचबरोबर या दिवशी घरातील हत्यारे वाहने आणि यंत्रांची देखील पूजा केली जाते, त्याचबरोबर वही पूजन आणि सरस्वती पूजन देखील केले जाते। तर असे हे पूजन करून झाल्यानंतर देवघरातील देव जे आपण 9 दिवस खवच्या पानांवर बसवले होते ते स्वच्छ धुवून अभिषेक घालून स्वच्छ पुसून पुन्हा ते नवीन वस्त्रावर पूजून घ्यायचे आहेत आणि त्यांना फूल आणि दसऱ्याचा दिवस आहे म्हणल्यावर आप्याची पाने देखील वाहिली जातात आणि त्याच्यानंतर देवघरातील देवांची पूजा ही कोजागिरी पौर्णिमेलाच आता केली जाते, तोपर्यंत हे देव असेच ठेवले जातात। म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवघरातील देव पूजल्यानंतर ना ते डायरेक्ट कोजागिरी पौर्णिमेलाच पूजायचे आहेत। दररोज आपण जशी देवघरातील देवांची पूजा करतो तशी देवघरातील देवांची पूजा करायची नाही, ते आता डायरेक्ट कोजागिरी पौर्णिमेलाच पूजायचं। बरोबर दसरा या सणाच्या दिवशी सर्वजण घरातील मंदिरामध्ये जातात आणि सोनं लुटतात, म्हणजेच आप्याची पाने देवाला वाहतात आणि देवाचा आशीर्वाद घेतात। त्याच्यानंतर घरी आल्यावर घरातील स्त्रिया प्रत्येकाला ओवाळतात, म्हणजेच प्रत्येकाचे औक्षण करतात आणि हे वाक्य म्हणले जाते ते म्हणजे शिलांगण खेळत खेळत आलं दर्याच्या काठी आणि माणिक मोती टाका आमच्या ताटी असे देखील म्हणले जाते। म्हणजेच इथे आप्याच्या पानांना माणिक मोतीचा आणि सोन्याचा दर्जा दिलेला असतो आणि त्याच्यानंतर एकमेकांना सोनं देऊन म्हणजेच हे आप्याची पाने देऊन सोनं घ्या सोन्यासारखं राहा असे देखील म्हणले जाते। खूप छान आणि उत्साहामध्ये असा हा दसऱ्याचा दिवस पार पडला जातो। तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट लिहून कळवा। भेटूयात आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।